मी संचितवीरा संदीप सिंह शिंदे, मी विरार इस्टला राहते. माझा अनु परमपूज्य माझे बापू, आई, दादा, मोठी आई यांना माझा कोटी कोटी नमस्कार. माझा अनुभव कथन मी आता सुरुवात करते. ते असे 12 ऑगस्ट 2004 त्याशी काय झालं, माझ्या लहान मुलं होती तेव्हा, त्यामुळे मी त्यांना गरम पाणी द्यायची आणि रात्री 10 वाजता अचानक आठवण झाली की अरे बापरे, आता सकाळी पाणी मुलांना प्यायला नाही, आता काय करू. म्हणून मग 10 वाजता मी गॅसवर हांडा भरून ठेवला आणि नेमका 4 दिवस अगोदरच मी नवीन सिलेंडर लावलेला होता तो, आणि हांडा भरून ठेवला. आणि तरी पण 10-15 मिनिटं लागतात उकळी यायला ना, तर मी म्हटलं मुलं आणि माझी मिस्टर तिघं पण ते झोपले आणि मी अशीच चटई टाकली आणि चटईवरती असं, आणि तेव्हा लाईट नव्हती, मेन म्हणजे पूर्ण रात्रभर लाईट नव्हती, आणि अशी मी झोपून आपलं कृपासिंधू मासिक वाचत होते. कृपासिंधू वाचता होता मी 5 पेज वाचले आणि 6वा पेज वाचताना मी पूर्ण वाचत असताना शेवटच्या 4 लाईनी राहिलेल्या वाचायच्या, आणि ते उकळी येत होती, तडतड तडतड असा आवाज येत होता. आणि मी म्हणते चला त्या शेवटच्या 4 लाईनी वाचते आणि मी गॅस बंद करून झोपेत. आणि त्या 4 लाईनी वाचता वाचता मी झोपले ना, ते सकाळी 4 वाजता मला जणू का हात लावून, म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे बापूंनी मला हात लावून हलवून मला उठवलं आणि मी दचकून अशी उठून बसले आणि बघते तर मेणबत्ती पेटते, मोठी मेणबत्ती लावलेली होती माझ्या डोक्याच्या वरती, अशी बघते तर मेणबत्ती पेटते. आणि माझ्या मिस्टरांना घाबरले खूप, मिस्टरांना उठवलं मी, अहो बघा ना मी झोपली ती आता 4 वाजता तुम्ही मला उठवलं काय, नाही मी नाही उठवलं, तर मी माझ्या बापूंनीच मला उठवलं, ते जाऊ दे तुम्ही बघा ना किचनमध्ये जाऊ जरा काय ते. त्यांनी बघितलं तर लेडोर पण ऑन होतं, बटन पण ऑन होतं, पूर्ण फास्ट होतं. आणि मिस्टर बोलतात की असं कसं झालं, आणि आग विझलेली, आता पाणी सांडलं असतं तर विझलं असतं गोष्ट वेगळी, पण पाणी पण नाही सांडलं गॅसवरचं किंवा काही नाही, पाण्याचा एक थेंबही नाही. आणि माझे मिस्टर बोलतात असं कसं झालं, म्हणजे बापूंचीच लिहिला. आणि मी बघा एवढं सांगते की जर आपली मेणबत्ती चालू, मी जर बापू बघत नसते तर इथे या जगात मी 2004 मध्ये आमचं कुटुंब पूर्ण गेलं असतं. एक मिनिट आपण गॅस ऑन केला आणि लायटर लावला तर केवढा भडका असा होतो, तर 7 तास केवळ 7 तास मी झोपली आणि गॅस मध्ये चालू होतं, पण आग विझली ती माझ्या बापूंनी कशी विझवली ती मला माहिती नाही, कारण बापूचं कारुण्य वेगळंच आहे. आणि दुसरं म्हणजे ते दुसरं एक अनुभव सांगते, माझा सिलेंडर माझा संपला होता आणि मी तर नवीनच राहायला आलो होती, ब्लॅक ने मी सिलेंडर घ्यायची आणि म्हटलं की आता 2 दिवस कसं तरी चालवलं, आणि तिसऱ्या दिवशी माझं रॉकेट पण संपलं आणि गॅस पण नव्हता, आणि मला संध्याकाळी जेवण कशी करू मी. आणि तेव्हा ना असं रस्ता खडबडीत होता जाण्या यायला आणि मुलं पण लहान, मी बाहेरून लॉक लावायची आणि मी जात असायची, तर मी बापू मी आता कंटाळली मला मिळत नाही, आणि तिथे एकटीच राहायची, आजूबाजूला कोणी नव्हतं, त्यावेळी डेव्हलपमेंट एवढं झालं नव्हतं, मी एकटीच होती राहत होती. तर बापू मला संध्याकाळी जेवण करायचं आहे, कसं करू तूच काय ते ठरव, एवढं बोलले आणि मी काम करायला लागले. तेवढ्यात एक सिलेंडरवाला आला, भाभी आपको सिलेंडर चाहिए, मेने हां चाहिए, तर मी मला प्रश्न विचारा माझ्या मनात, म्हणजे ह्याला कसं माहिती की मी इथे राहते ती, आणि तेव्हा तिथे कोणी राहत नव्हतं, जेवढी नजर जाय तेवढी रिकामी जागा होती, आता बिल्डिंगच्या बिल्डिंग झाल्या आहेत. पण सांगते मी त्याला, मी विचारलं मेरे भाई साहब आपको कैसा मालूम मुझे चाहिए, ओ आपके म्हणजे दारासमोर माझ्या बापूंचा फोटो होता, ये आपके पिताजी है, मेरे हाँ मेरे पिताजी है, तर क्या हुआ क्या भाभी आपके पिताजी तो इथे छोड के गए, बोले इनको सिलेंडर देके जा. असं माझा बापू, किती काळजी, बाळाची काळजी माझा बापूच घेणारा, बापूच घेणारा. अंबन्या श्रीराम, जय जगदंब जय दुर्गी.